मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन पेपर तपासणीचे घोळ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. विद्यापीठामध्ये झालेल्या सावळ्या गोंधळामुळे शेकडो उत्तरपत्रिका अस्ताव्यस्त झाल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. ऑनलाईन पेपर तपासणीचं कंत्राट दिलेल्या कंपनीला आता उत्तरपत्रिकाच सापडत नाही आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. तिकडे कॉमर्स शाखेच्या तब्बल 60,000 उत्तरपत्रिकांची तपासणी नागपूर विद्यापीठातर्फे अजूनही झालेली नाही. सुमारे 3 आठवड्यांपूर्वी उत्तरपत्रिका तपासणीचं काम नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालयांमध्ये सुरू झालं होतं आणि 2 लाख उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी नागपूर विद्यापीठाकडे होती, पण 20 दिवसात यापैकी 1.40 लाख उत्तरपत्रिकांची तपासणी झाली असती तरीसुद्धा अजूनही 60,000 उत्तरपत्रिका तपासायचं शिल्लक आहे. मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लवकर जाहीर व्हावेत यासाठी नागपूर विद्यापीठानं मदतीचा हात पुढे केला होता आणि ठरल्याप्रमाणे उत्तरपत्रिका तपासणी नागपूरमध्ये सुरू झाली होती, पण अद्याप उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली नसल्यामुळे मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडण्याची शक्यता व्यक्त होती आहे. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आपल्याबरोबर मुंबईतून आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील आणि नागपूरहून आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आहेत. दीपाली, मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार हा आता खरं तर बातमीसुद्धा राहिलेली नाही आहे, इतक्या सातत्याने त्या बातम्या समोर येत आहेत. सध्या ताजा जो घोळ समोर येतो आहे त्याविषयी सांगा. नक्कीच अमोल, आता एक घोळ समोर असा येतोय की मुंबई विद्यापीठाने ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, मेरी ट्रॅक कंपनी, याला आता उत्तरपत्रिका सापडत नाही आहेत, कारण अनेक उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचं वृत्त जे आहे ते समोर येत आहे. उत्तरपत्रिका विद्यापीठाबाहेर गेल्या नाही आहेत, मात्र परीक्षा विभागातच उत्तरपत्रिका असल्या तरी त्या सापडत नाही आहेत, कारण अनेक उत्तरपत्रिकांचा जे बंच आहेत ते एका विषयाचे दुसऱ्या विषयात गेले आहेत. म्हणजेच मराठीचे काही उत्तरपत्रिका आहेत ते इकॉनॉमिक्सच्या बंचमध्ये गेलेले आहेत, तर इकॉनॉमिक्सच्या काही उत्तरपत्रिका इतिहासाच्या बंचमध्ये गेलेल्या आहेत. आणि असा घोळ झाल्यामुळे जरी काही विषयांचे निकाल लागले असले तरी अनेक हजारो विद्यार्थ्यांचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावे लागले आहेत, रिझर्व्ड आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही कळत नाही आहे की आपले निकाल का लागत नाही आहे, जेव्हा की वर्गातल्या इतर सर्व मुलांचे निकाल लागतात. त्यामुळे आता या उत्तरपत्रिका शोधण्याचं नवीन आव्हान जे आहे ते आता मुंबई विद्यापीठासमोर असणार आहे. बिलकुल, नागपूर विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केलेला होता. जितेंद्र, नागपूरमध्ये काय नेमक्या अडचणी आल्या आहेत, कशामुळे निकाल रखडलेत, उत्तरपत्रिकांची तपासणी रखडली आहे? अमोल, 26 तारखेला इथे पेपर तपासणीचं काम सुरू झालेलं होतं. मुंबई विद्यापीठाच्या ज्या 2 लाख उत्तरपत्रिका आहेत, वाणिज्य शाखेच्या त्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम असे ते सुरुवात झालेली होती, मात्र आता जवळपास 3 आठवड्याचा कालावधी उलटलेला आहे आणि अशा परिस्थितीत 2 लाखांपैकी 1,40,000 उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेलं आहे. अजूनही 60,000 उत्तरपत्रिका तपासणीचं काम बाकी आहे. जर याविषयी इथल्या प्राध्यापकांना जे तपासणीचं काम करतायत त्यांना विचारल्यावर त्यांच्याकडनं जी माहिती प्राप्त होते ती ही की जे सॉफ्टवेअर आहे जे ऑनलाईन स्क्रीनिंग करून नंतर सॉफ्ट कॉपी बनवलेले आहेत आणि त्या सॉफ्ट कॉपीज कम्प्युटरवर तपासण्याचं काम सुरू आहे, त्या तपासणीच्या म्हणजे त्या सॉफ्टवेअरमध्ये ची जी प्रणाली आहे ती किचकट प्रणाली आहे. जी नागपूर विद्यापीठाकडे जे टेक्नॉलॉजी होती किंवा जे सॉफ्टवेअर होतं ते यापेक्षा सोपं होतं. ज्या नागपूर विद्यापीठाच्या पेपर तपासणीसाठी सुमारे 12 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो, तोच मुंबई विद्यापीठाच्या जे सॉफ्टवेअरचा यूज करून जेव्हा आपण पेपर तपासतो त्याला किमान 1/2 तासाचा कालावधी लागतो. त्याचबरोबर इतरही काही प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे जी अजूनपर्यंत तपासणीचं काम आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे. आता 1,40,000 कम्प्लीट तपासणीचं काम पूर्ण झालेलं आहे, मात्र 60,000 उत्तरपत्रिका तपासण्याचं काम आणखी सुमारे 8 दिवस, किमान 8 दिवस तरी लागतील आणि त्यामुळे विद्यापीठाचे जे निकाल आहेत ते आणखी त्यांना वेळ लागेल जाहीर करायला, एवढं मात्र निश्चित आहे. अमोल, बिलकुल, हा या सगळ्या प्रकारानंतर कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, मात्र आता ज्या प्रकारे हे निकाल रखडत आहेत त्यानुसार आता विद्यार्थ्यांना देखील वर्षभर सक्तीची सुट्टी घेण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि वर्ष वाया जाऊ लागले असं स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे. धन्यवाद दीपाली आणि जितेंद्र या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.